तुका गावात मी खातेचीचा गंगे मी पंचायतीची निवडणूक जितली पण तू मात्र आता जादा दूध द्या पाहिजे सांगून ठेवती हा बर झालं तू आलास ते गडबड आहे काय गडबड काय बी नाही कुणाला बी माहित नाही आज मेंबर कुंडून ठेवले ते कोण मेंबर ते तुला काय करायचं तू पारा दे म्हणजे झालं मला कुठं काय करायचं डोळ्यात तेल घालून पारा दे तू साहेब रौपदारान काशा गुरुवाला बंद करून ठेवले शाबास रौपदार तू एक काम कर सरपंचाची निवडणूक होईपर्यंत तिथं कुणाला तरी पहारा द्यायला सांग पहारायला ठेवलेला आहे साहेब तू एक काम कर पंचायतीच्या ऑफिस मध्ये जा निवडणुकीचे निकाल मला कळवा चला तर मंडळी निवडून आलेल्या समजा सभासदांचं पहिल्यांदा मी अगदी मनापासून अभिनंदन करतो आता या निवडून आलेल्या सभासदांमधनं नवीन सरपंच निवडण्यासाठी आपण एकत्र जमलेलो आहे हे समजास मी ठाऊक आहे अहो पण पाटील साहेब अजून आमचे दोन उमेदवार यायचे आहेत अहो मग बोलवा किती असतील आता ये का मला समजत नाही काय साहेब नियमाप्रमाणे निवडणूक ही आताच झाली पाहिजे फार तर मी तुम्हाला एक अर्धा तास वेळ देईन एकदा निवडणूक झाली की आपण पण सुटलो आणि ती मेंबर पण सुटली धुरपदा माझी आता माझं कसं होणार हो अहो इकडचे इकडे मारून टाकले तर आणि काय होणार काय कुराडीनं तुकडं करत्या पोत्यात भरत्या आणि लांब तिथे समुद्रात नेऊन टाकत्या असं बोलू नका हो धुरपदा बाई एवढं बी कळत नाही सरपंचाची निवड आहे ना वय म्हणून साहेबरावाच्या पार्टीनं आपल्याला पळवलं असं होय मग आपल्याला सोडत्याल ना येणार माझं बाथरूम सोडवायला आपणच इथून सुटायचं काय ग धुरपदा गावली का आम्ही समजीकडे जाऊन आलो पण दुर्पदा कुठे दिसत नाही ना अहो वाजले किती काय चाललंय काय म्हणजे आम्ही कोण माणसं का काय तुमचं तेवढं खरं काय हे पहा तुम्ही असा गोंधळ करू नका काय चाललंय मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे बरोबर 12 वाजता निवडणुकीच्या कामाला सुरुवात होईल इथं काय करताय तू आणि इथं काय करतेस तुला आतमध्ये जाता यायचं नाही का मी पाऱ्यावर आहे कोणाच्या पाऱ्यावर आत तुला सांगता यायचं नाही तू विरुद्ध पार्टीची आहेस मुकाट्यानं चालायला लागित ना जाते मी पण विचारायला आले होते तुम्ही भाकर खायला घरी येणार का इथंच आणू तू निवडून आलीस तरी म्हणून काय झालं बायकोच आहे मी तुमची अव बायकोची जी काम आहे ती मी समजी करणार वा 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 द्रुपदी यासाठी तुझ्यावरून जीव वावाळून टाकावं असं वाटतो इतना घरी आल्यावर टाका बर तुम्ही इथंच थांबा मी भाकर घेऊन लगोलग इथे येते कुणाला सांगू नकस लय झोपीच काम आहे पाऱ्यावर वाटते कुणी आहे इथंच थांबा वा 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 माझी दुर्पती लय चांगली आहे आता फक्त 2 मिनिटं राहिली आहेत ती पूर्ण झाली की आपण मतदानाला सुरुवात करायची काय झालं काय माझा अवतरा बघा मग सांगतो हे शिरप्या ऐकले हे बघ माझ्या घरला जायचं आणि कापड आणायची माझी काय कशा पाहिजे तुझी अवस्था युद्ध पाठीने केली साहेबरावच्या पार्टीने आम्हा दोघांनी पळविलं या गोष्टीत मला काही इंटरेस्ट नाही आपण आलायत ना आपण आता मतदानाला सुरुवात करूया मग घ्या की मतदान चला बसा आणि शांत व्हा सगळे चला बसून घ्या बसलो ए तू क्या आयला थोबाड फोडलं पाहिजे तुझा पारा करतोय का झोपा करतोय पारा करतोय कडक मुंगीला पण जायला जागा नाही मुंगी लेका तुझी अख्खी बायको पळाली पळाली बरं झालं सुटलो आज तसं नाही रे तुला सोडून नाही पळाली इथं पळाली पळाली पळ कशी इथून चालत चालत गेली मला सांगून गेली ना ती चालत गेली नाही जाताना तुझं चांगलं नाक कापून गेली आरतीला इथं कोंडून ठेवली होती की रे आयला पण मला बोलली कशी नाही ती पण मला कोणी सुद्धा सांगितलेलं नाही की आत कोंडीला मेंबरामध्ये माझी बायको आहे म्हणून असं नाही लय शान आहे लय झाला तुझा पारा आता चला तिथं सरपंचाच्या निवडणुकीत काय बोंब झाली आहे कुणाला माहिती चला मला बोलली कशी नाही की मी फोन देते म्हणून
टायमाला गणपतीची मिरवणूक कशी काय निघाली काय नाही आपल्या गावात सगळं नवं नवं का व्हायला लागलं ते चाल बघूया सरपंच बाई चहा घ्या आमचा जन्म सेवा करण्यात जाणार असं दिसतंय बहुतेक चार दिवस जरा गोड वाटणं झालंय म्हणून चहा करायला सांगितला तर लागलाच बोंबलायला याची बायको सरपंच त्याचा वाऱ्यावर गेला परपंच बरोबर आहे बरोबर आहे बायको पुढे गेली नवऱ्याला कसं सोसल खुशाल बोंबलेत बसा कुणाला बोंबलायला सांगतेस ग ध्रुपदा आणि कुणाला यांना चार दिवस झालं बर वाटण झालं होत काय झालंय आता तुम्ही सांगा अशा वेळेला ते आता आमची बायको सरपंच झाली आता कुणी बी असा आम्हाला अरे येड्या तुला खरंच काय कळत नाही बघ अरे आता तुझ्या घरात नवीन सरपंच येणार हाय मेलो मेलो गेला कामात एक सरपंच घरात येतो नाकात दम आला माझ्या आता दुसरा सरपंच आहे म्हणजे लांबडाच होणार बहुतेक मी ए येड्या कवा करायचं तुला काय झालं अरे दुसरा सरपंच म्हणजे काय सांगताय काय बायजाबाई तुम्ही ए जाण्या तुझ्या बायको बद्दल सांगते आम्ही म्हणजे तुझी बाप म्हणून निवड झाली हे माझे टक्कुर येतात ना आलं तुम्हाला सांगायचं ना तुला आता तुम्ही आराम करायचा सरपंचाच्या खुर्चीत बसून आता म्हशीची संधी कामं मी करणार ते धुवायचं तिला तरायला नाही तर तिचं दूध काढायचं तिला गोठ्यात साफ करायचा ही संधी कामं माझी आता मी डरत नाही आता मी विरुद्ध पार्टी सोडली आणि त्या पार्टीतून फुटून तुझ्या पार्टीत आलो पक्षांतर अरे लगेच पार्टी मी बदललीस हा म्हणजे असं काय केलं तरच त्याला लोकशाही म्हणतात असं साहेबराव सांग